तकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाला नुकतीच 44 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवार फेरीचा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी फायदा घेतला. ही निघाले शिवार फेरी. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना कृषीविषयक नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी या शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं. इथं विविध वाणांचे स्टॉल्स लावण्यात आलेत. उत्पादकता वाढीसाठी विद्यापीठानं अवलंबलेले उपाय, मृदू आणि जलसंधारणाचे उपाय शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांमार्फत करून दाखवण्यात आले. या शिवार फेरीत शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. आम्ही इथं जवळजवळ 5 वर्ष नेलीत. आम्ही इथून लिंबाची झाडं नेलीत. यावर्षी पण आमचं प्रयोजन आहे पेरूची झाडं न्यायची आणि ती लावायची. विद्यापीठानं तयार केलेल्या बियाणांच्या प्रजाती आणि तंत्रज्ञानाची माहिती या शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते. या उपक्रमातून विद्यापीठ आणि शेतकऱ्यांमधील संवादाला बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय. शेती तज्ज्ञांकडनंच नव्हे तर ज्यांनी या सर्व विद्यापीठाच्या सुधारल्या जातीचा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे अशा अनेक प्रगतिशील शेतकरी आणि त्यात अनेक महिला शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश आहे तर यांच्या तोंडून त्याची ग्वाही आणि प्रत्यक्ष शेतात त्याचं प्रात्यक्षिक पाहून इंग्लिशमध्ये जे म्हणतात की सीईंग इज बिलिव्हिंग तर या दृष्टीने हा एक फार महत्वाचा आमचा कार्यक्रम आहे. 4 दशकाहून अधिक काळाच्या वाटचालीत विद्यापीठानं शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले उपक्रम राबवलेत. मात्र शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातच झाल्यात. त्या आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठानं उपाययोजना करणं गरजेचं झालंय. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास एक पाऊल पुढे.